नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, हा माझ्या शेतामधील गोटकांड्याचा प्लॉट आहे. एकदम कमी खर्चामध्ये अगदी 2 फवारण्या आणि 1 खताच्या डोजवरती आपण या संपूर्ण प्लॉटचं नियोजन केलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता खूप चांगल्या पद्धतीनं फुटवा या कांद्याला आलेला आहे आणि भरपूर असे डेंगळी सध्या या प्लॉटमध्ये आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे हे डेंगळे अजून फुलं उमलणं बाकी आहेत. संपूर्ण डेंगळे उमलल्यानंतर हा प्लॉट खरंच पाहण्यासारखा असेल. तर डेंगळे उमलल्यानंतरसुद्धा मी आपल्याला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न नक्की करीन. शेतकरी मित्रांनो, या प्लॉटमध्ये आपण बेसल डोजमध्येच 1.5 बॅग DAP आणि 1 पोटॅश अशा पद्धतीनं खताचं व्यवस्थापन केलेलं आहे. त्यानंतर कुठलंही खत दिलेलं नाही किंवा विद्राव्य खताची फवारणी वगैरे आपण केलेली नाही. आणि जे खत आपण दिलं बेसल डोजमध्ये, त्यामध्येच थायफेनॉट मिथाईल नावाचा घटक असलेलं रोको हे बुरशीनाशक 1/2 किलो आपण खतामध्ये मिक्स करून टाकलं होतं. त्यानंतर आपल्या या प्लॉटवरती आतापर्यंत फक्त 2 फवारण्या झालेल्या आहेत. पहिली फवारणी आपण रिडोमिल गोल्ड सोबत एक कीटकनाशक होतं जे बायोमधून होतं, त्यानंतर दुसरी एक फवारणी जास्त प्रमाणात थ्रिप्स वगैरे दिसायला लागल्यानंतर आपण एक केली, त्यामध्ये आपण M45 आणि कराटे अशा प्रकारे आपण या प्लॉटवरती दुसरी फवारणी केली. त्यानंतर कुठलीही फवारणी आपण या प्लॉटमध्ये घेतलेली नाही, तरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपला प्लॉट डेव्हलप झालेला आहे. भरपूर फुटवे आहे, अजिबात कुठेही आपल्या कांद्यामध्ये मर झालेली नाही. भरपूर शेतकरी वेगवेगळ्या ड्रेचिंग करतात, वेगवेगळ्या फवारण्या, भरपूर 7-7-8-8 फवारण्या होतात, तरीसुद्धा भरपूर प्रमाणात मर कांद्यामध्ये असते, सोबत एवढ्या प्रमाणात फुटवेसुद्धा निघत नाहीत. त्या आणि आपला एवढा कमी खर्च असूनही खूप चांगल्या पद्धतीनं आपला प्लॉट आलेला आहे. याचं उत्पादन किती येतं आहे, काय येतं आहे, याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकीनच. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.